नमस्कार मी प्राजक्ता दंडे आज मँगो कुल्फी तयार करू बाहेरून मँगो पल्प आतून कुल्फी हे कसे तयार केले यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग कुल्फी तयार करू गॅस चालू करून अर्धा लिटर दूध आटवण्यासाठी ठेवलं आहे दूध आटेपर्यंत बाकीची तयारी करून घेऊ एका छोट्या बाऊलमध्ये दूध घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर मिक्स करून घेते कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेते याच मिश्रणात एक चमचा मिल्क पावडर टाकते मिल्क पावडर चांगली मिक्स करून घेते मिल्क पावडरने कुल्फीला टेक्स्चर छान येते मिल्क पावडरच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून ते छान मिक्स करून घेते माझा व्हिडिओ लाईक करा शेअर करा माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा पॅनमधील दूध छान आटले आहे दूध आठवून घेतल्यामुळे कुल्फी सॉफ्ट तयार होते दुधातील पाण्याचा अंश निघून गेल्यामुळे कुल्फीमध्ये बर्फाचे क्रिस्टल तयार होत नाहीत दूध छान आटले आहे त्यामध्ये मी आता दोन चमचे साखर टाकते साखर मी कमी टाकते कारण यामध्ये मी पेढा टाकणार आहे दुधामध्ये साखर पूर्ण विरघळेपर्यंत दूध सतत हलवते दूध सतत हलवायचं आहे म्हणजे ते बुडी लागणार नाही दुधामध्ये साखर पूर्ण विरघळली आहे आता मी यामध्ये दोन पेढे टाकते पेढे हे मी खिसून घेतले आहेत खिसलेला पेढा मी दुधात टाकते पेढा खिसून घेतल्यामुळे तो दुधात लवकर विरघळतो पेढ्याच्या ऐवजी खवा वापरला तरी चालतो पेढा किती गोड आहे त्यावर साखरेचे प्रमाण ठरवावे मी दोन पेढे खिसून टाकले आहेत दुधामध्ये पेढे पूर्ण विरघळेपर्यंत दूध सतत हलवायचे आपण तयार केलेली कॉर्नफ्लॉवर व मिल्क पावडरची पेस्ट दुधात टाकते आता हे मिश्रण सतत हलवायचे त्यामुळे कॉर्नफ्लॉवरच्या गुठळ्या तयार होणार नाही कॉर्नफ्लॉवरने दुधाला घट्टपणा येतो कॉर्नफ्लॉवरची पेस्ट चार ते पाच मिनटं छान शिजवून घेते कॉर्नफ्लॉवरची पेस्ट शिजल्यावर दूध थंड होण्यासाठी ठेवते गॅस बंद करते दूध रूम टेम्परेचर एवढे थंड झाले आहे दूध थंड झाल्यावर थोडी साय व ड्रायफ्रूट्स टाकले आहेत ते व्हिडिओ शूटिंगमध्ये आलेच नाही आटलेल्या दुधामध्ये मी केशर टाकते दुधामध्ये केवडा इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स टाकला तरी चालतो आटलेल्या दुधामध्ये इसेन्स टाकत आहे इसेन्सचा स्माइली तयार झाला आहे इसेन्स केशर हे सर्व हलवून दुधात मिक्स करून घेते मी एक केशर आंबा घेतला आहे त्याची वरची एक स्लाईस काढत आहे ही स्लाईस तशीच ठेवायची आहे त्याचा आपल्याला उपयोग करायचा आहे चाकूच्या सहाय्याने आंब्यामधील कोय सैल करून घेते आंबा थोडासा कडकच घेतलेला आहे ज्या आंब्याला आतून रेषा नाहीत किंवा कमी आहेत असाच आंबा वापरायचा आहे आंब्याची कोय सुट्टी करताना खूप काळजी घ्यावी लागते हे काम खूप शांततेने सावकाश करायचे आंब्याची कोय सुट्टी झालेली आहे आता ती चिमट्याच्या साह्याने बाहेर काढते आता हा आंबा प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये ठेवून फ्रीजमध्ये दोन तास थंड होण्यासाठी ठेवते आपण जे कुल्फीचे दूध तयार केलेलं आहे ते पण फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवते आंबा व कुल्फीचे दूध दोन्ही थंड झालं आहे आंब्यामध्ये कुल्फीचे आटवलेले दूध भरते आटवलेले दूध आंब्यामध्ये छान भरून घेते आंबा पूर्णपणे दुधाने भरून घेते आंबा थोडासा हलवून त्यात दूध पूर्ण बसून घेते त्यानंतर आंब्याची स्लाईस कट केलेली होती ती त्यावर बसवते याचप्रमाणे बाकीच्या आंब्यामध्ये कुल्फीचे दूध भरवून घेते कुल्फी सेट होण्यासाठी हे आंबे आठ ते दहा तास फ्रीजमध्ये ठेवते कुल्फी रात्रभर सेट करायला ठेवली आहे आता आपली कुल्फी फ्रीजमध्ये छान सेट झालेली आहे ग्लासमधून आंबा बाहेर काढून घेते आंब्याची साल चाकूच्या सहाय्याने काढून घेते साल एकदम पातळ काढायची आहे आंबा बर्फासारखा गोठल्यामुळे साल काढताना जरा काळजी घ्यायची आंब्याची साल पातळ काढायची आहे आंबा बर्फासारखा थंड कडक झालेला असतो त्यामुळे साल काढताना खूप काळजी घ्यायची आंब्याची सर्व साल काढून घेते आंब्याची साल काढल्यामुळे आंब्याचा गर छान दिसतोय आपल्या आंब्याची साल काढून तयार आहे आता आपण कुल्फी कट करू वाव आपली कुल्फी किती छान दिसते ना कुल्फीची रेसिपी कशी वाटली ते कमेंट्स करून कळवा अशी ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच आवडते दोन रंगातली कुल्फी छान दिसते ना आंब्याचा केशरी व कुल्फीचा पांढरा रंग खूप छान दिसतोय कुल्फी आवडली ना थँक्यू